हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथील 14 वर्षीय 9वी शिकणाऱ्या अथर्व गोंधळीने पर्यावरण वाचवा संदेश देत 296 किलोमीटर अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला आहे. अथर्व हा 240 किलोमीटर अंतर 12 तासात पूर्ण करणार होता, मात्र त्याने 240 किलोमीटरचे अंतर 9 तास 45 मिनिटातच पूर्ण केले. त्याला 12 तासात विक्रम करायचा होता, तर त्याने 12 तासात तब्बल 296 किलोमीटर अंतर सायकलद्वारे पूर्ण करून कोल्हापूरचे नाव देशात उंचावले आहे. हा विक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना, मी अभ्यासाबरोबरच खेळाला जाणारा प्राधान्य देणार आहे, खेळाला प्राधान्य देऊन भविष्यात स्पोर्ट्समन होणार असल्याचं यावेळी त्याने बोलून दाखवले. यावेळी अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर एक रेकॉर्ड बनायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये स्पर्धाला मी त्यासाठी एवढ्या लगेच तयार होणार नव्हतो. मग असं ठरवलं की एक रेकॉर्ड करायचा, तर करायचा तर कसा करायचा, तर पहिल्यांदा ठरलेलं तिथून ते बेंगलोरपर्यंत जायचं. मग धुबळेकर मॅडमांनी सांगितलं की तुम्ही आता एवढं करणार आहे तर बाबांच्याकडे जावा, ते तुम्हाला अजून एनकरेज करतील, मदत करतील. माझ्या मम्मी पप्पा सगळ्यात पहिल्यांदा गेलते. मग बाबांनी म्हटलं हिथून ते बेंगलोर डायरेक्ट करू नको, थांब, माझ्याकडे एक सर आहे त्यांना फोन करून विचारूया. आणि मग त्यांच्याकडे थोडे रेकॉर्ड्स असे तर ते मोड पहिलं. मग त्यांनी फोन लावला रावत सरांना, मग त्यांनी रेकॉर्ड सांगितले. आणि त्याच्या अगोदर मी रोज सकाळी 70 किलोमीटर सायकलिंग करतच होतो, त्यामुळे मला सायकलिंगची आवड पण लागली आणि प्रॅक्टिसही होत होतं. सुट्टीमध्ये 140 किलोमीटर करत होतो. मग त्यांनी म्हणले एवढे रेकॉर्ड्स आहेत, एवढे मोड तू पहिला, मग बेंगलोरचं ठीक आहे म्हणलं मोड, आणि ते मोडले. आता मला एवढं सांग की एवढे रेकॉर्ड ब्रेक करत असताना तुला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याला तू कसा सामना केलास? अडचणी म्हणजे थोडे खड्डे होते, त्यामध्ये हाताला झटके बसायचे, आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या दोन्ही पायांना क्रॅम्प चालते. त्याच्यामुळे माझं 300 मी करणार होतो, क्रॉस करणार होतो, की त्याच्यामुळे मला स्पीड ही कमी करायला लागली आणि त्याच्यावरनं मला थोडे स्टॉपही घ्यायला लागले. मग ते मला आले पाय लूज केले आकाशदादांनी. मग परत त्यांनी चेअर करत होते, चल 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 कर, तू हे करू शकतोस, चला करायचं म्हणलं. म्हणजे तुला दिले चेअरच आहे ते निश्चितच तुला प्रेरणादायी ठरले. मला एवढं सांग की अथर्व, की हा सगळा प्रवास करत असताना तू मगाशीच म्हटलास की मला अभ्यासापेक्षा म्हणजे सायकलिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण तरीसुद्धा तुझा प्रत्येक वर्गामध्ये पहिला नंबर येतो आहे, म्हणजे हे कसं काय तू शक्य केलंस, म्हणजे अभ्यासाचं नियोजन कसं करतोयस? पहिला तर येत नाही. बरं, तुला काय वाटतं म्हणजे शिक्षण आणि हे म्हणजे खेळ याच्यामध्ये शिक्षण महत्त्वाचंच आहे आणि ते मी करणार आहे. खरं कसं आहे, ज्याच्यात टॅलेंट आहे त्याला जरा असं जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कारण का कसं आहे, अथर्वानी खरं तर इथं उपस्थित असलेल्यांनी सर्वांनी आदर्श घ्यावा. अथर्व खरं बोलतंय, त्यानं सांगितलं की मी अभ्यासामध्ये पाहिला येत नाही, मी मुद्दाम त्याला तो प्रश्न विचारला, पण तरीसुद्धा त्यानं सांगितलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो दूध जो प्राशन करेल तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून अथर्व निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचेल याच मात्र शंकाच नाही. आणि मला एवढं सांग की माझा शेवटचा प्रश्न आहे की भविष्य काळामध्ये तुला काय बनायचं आहे? स्पोर्ट्समॅन. वा, म्हणजे पुन्हा एकदा आपण खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय लेवलला जायचं आहे, असंच तुझं यश संपादन हो, तुला या ठिकाणी भरभरून यश मिळो अशा अपेक्षा या ठिकाणी तो व्यक्त करतो. आणि 2 मिनिटाचा वेळ दिलास त्याबद्दल पुन्हा एकदा कोरगावकर ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.